खालचा ओवळा गावाचे पुनर्वसन करा अशी मागणी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे यांच्यासोबत गुरुवारी झालेल्या बैठकीत केली आहे. बेलापूर येथील सिडको भवनात ही बैठक झाली. सिडकोने 3 महिने त्या गावाचे पुनर्वसन करण्याचे लेखी द्यावे आणि तशा प्रकारची कारवाई करावी असा निर्णय या बैठकीत झाला. खालचावळा गावाला पूरग्रस्त म्हणून मान्यता देऊन त्यांची उंची वाढवावी व त्यासाठी भरावाही सिडकोने करावा, तसेच कमी उंचीवरील सखल भागातील घरांचेही पुनर्वसन करावे अशी मागणी झाली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासंदर्भात खालचावळा, वरचावळा, उल्वा, तरघर, कोंबडभुजे आणि गणेशपुरी या गावांचा पुनर्वसनाबाबत सिडको भवनातील कार्यालयात ही बैठक झाली. या बैठकीला मुख्य अभियंता राजन दाहिरकर, सिडकोचे सर्व वरिष्ठ अभियंता, ग्रामस्थांचे नेते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. गावांचे पुनर्वसन जेथे करायचे आहे तेथील भूखंड सिडकोने विकसित करून ताब्यात देण्याचे काम वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह लोकनेते रामशेठ ठाकूर, जे एम म्हात्रे, सुनील म्हस्कर, वरचा ओळा गावाने ठरवून दिलेली 12 लोकांची पंच कमिटी, गायत्री कन्स्ट्रक्शनचे मॅनेजर यांच्या बरोबर ठरवल्याप्रमाणे सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी 3-3 महिन्यात त्या गावाचे पुनर्वसन करण्याचे लेखी द्यावे आणि तशा प्रकारची कारवाई करावी असा निर्णय झाला. मी केवळ 10% ठेकेदार तर 100% प्रकल्पग्रस्त आहे आणि प्रकल्पग्रस्त म्हणून मी माझी जबाबदारी पूर्ण करणार असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले. संध्याकाळी पनवेलला एसीबी पनवेल आणि इन्स्पेक्टर पनवेल यांच्या बरोबर आपले विमानतळाचे कॉन्ट्रॅक्टर आणि त्याच्याबरोबर ओवळे ग्रामस्थ मंडळ यांची एक बैठक झाली. त्यावेळी जी चर्चा झाली त्याप्रमाणे काल मी येऊन चीफ इंजिनियर साहेबांना, दायकर साहेबांना भेटलो आणि सांगितलं की अशी अशी बैठक झाली आणि त्याच्यामुळे मी तिथं कॉन्ट्रॅक्टर म्हणून होतो. मी कॉन्ट्रॅक्टर आहे पण 10% आणि प्रकल्पग्रस्त 100% आहे. जेव्हा त्या प्रकल्पग्रस्त म्हणून मी 100% आहे आणि तशा दृष्टीने माझं काम जे दोन्ही आहे, काम सिडकोचं व्हावं, सत्ताधारी पक्षाचा मी माणूस आहे म्हणून माझी प्रामाणिक इच्छा आहे. पुनर्वसनाची जागा ही डेव्हलप प्लॉट आपल्याला मिळायला पाहिजे आहे आणि त्या दृष्टीने ते प्लॉट आम्हाला मिळत असताना बघ, तुम्ही घर बांधायचं आम्ही आहे तर 18 महिन्याचं भाडं तुम्ही आम्हाला देताय. आता 18 महिन्याचं भाडं तुम्ही म्हणता आत्तापासून घ्या, तिथे जागा रिकामी नाही. आम्ही घर बांधायला गेलो तर घर बांधता येत नाही, त्याला आखून तुम्ही दिलेला प्लॉट नाही आणि भाडे घेऊन जाऊ कुठं आम्ही? ज्या दिवशी भाडं आम्हाला सुरू कराल त्या दिवशी आमच्या जागेत प्लॉट द्या आणि भाडं सुरू करा. आमचं काही म्हणणं नव्हतं. त्यामुळे तो मुद्दा जो आपल्याला जसा आहे तर तशा प्रकारे तिथं आपल्याला आम्ही तिथे जाऊ 100% आधी झाले तर आमचा विमानतळाला विरोध नाही. सर्वांचा धंदा आहे, म्हणजे कुणाचा विमानतळाला विरोध नाही. विरोध याच गोष्टीला आहे का, ज्या गोष्टी तुम्ही कबूल केल्या होत्या त्या वर्षोनिवर्ष आश्वासनावर आश्वासनं बघू करूया करत हेलपाटे खातात. लोकांचा विश्वास शिडकोर काढीचा राहिलेला नाही. गाभा क्षेत्राच्या कामांच्या उद्घाटनावेळी झालेल्या घोषणाबाजीचा त्यांनी निषेध केला. प्रकल्पग्रस्त गावातील गावकऱ्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर हे पुनर्वसनाच्या दृष्टीने स्वतःहून पुढाकार घेऊन काम करत असल्याबद्दल त्यांचे आभार मानले.